फ्रेंड तुमच्या सर्वांचे आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी हा फिजिकलचा टॉपिक बघतो आहे तुम्हाला एम एस सी फर्स्ट इयरला सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण रमन स्पेक्ट्रोस्कोपी बघत होतो. आता रमनचे आपण म्युच्युअल एक्सप्लोजन वगैरे रिॲक्शन वगैरे बघितले आहेत आपण, म्हणजे मोस्ट ऑफ करून सगळे थेरम कम्प्लीट केले आहेत आपण. आता आपला एक कुठला बाकी आहे, प्युअर रोटेशनल रामन स्पेक्ट्रा. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फार मार्क्स विचारला जातो मोस्ट ऑफ करून प्युअर रोटेशनल रमन स्पेक्ट्रा, किंवा त्याच्यावरती असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो गिव द अकाउंट ऑफ द रोटेशनल रमन स्पेक्ट्रा. ओके, एक्सप्लेन करा किंवा डिराईव करा, किंवा फ्रिक्वेन्सी विचारली जाऊ शकते. किंवा तुम्हाला या प्रकारे विचार, डिराईव द एक्सप्रेशन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्पेक्ट्रल लाईन प्युअर रोटेशनल रमन स्पेक्ट्रा ऑफ लिनियर डायटॉमिक, लिनियर डायटॉमिक मॉलिक्यूल कशाचा विचारला गेला आहे, रमन स्पेक्ट्राचा. लक्ष द्यायचं, कारण की हाच टॉपिक तुम्हाला आय आरमध्ये पण आहे, म्हणून कुठचा विचारलेलं आहे ते आधी बघायचं. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती की रोटेशनल एनर्जी लेवलचं लिनियर डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे कॉमन आहे रमन स्पेक्ट्रा, म्हणजे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, माहितीच असेल की ई जे इक्वल टू पी जे ब्रॅकेटमध्ये जे प्लस वन मायनस डी जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे वन प्लस वन प्लस एच जी जी प्लस जे प्लस वन स्क्वेअर. हे तुम्हाला इक्वेशन माहिती आहे बरोबर ना. देन तुम्ही आता काय करणार आहे पुढे, हे इक्वेशन राईट डाऊन केल्यानंतर वेअर द ई डी आणि एच ची व्हॅल्यू खूप स्मॉल आहे, म्हणून तुम्ही काय करणार, ती व्हॅल्यू निग्लेक्टेड करणार. म्हणजे तुम्ही इक्वेशन फक्त इथपर्यंत लिहिणार, डी जे इक्वल टू बी जे जे प्लस वन सेंटीमीटर लिहिणार. ठीक, हे तुमचं सेकंड इक्वेशन आलं. आता तुम्हाला सर्वांना माहिती की सिलेक्शन रूल रमन स्पेक्ट्रमचा काय दाखवतो, की प्युअर सिलेक्शन तुम्हाला ते विचारलं की सिलेक्शन रूल हे करा, असं प्रूव्ह करा. ठीक आहे, डेल्टा जे इक्वल टू झिरो और प्लस ऑर मायनस टू ही व्हॅल्यू आहे बरोबर सिलेक्शन रूलची ओनली. देन तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मी पुढे कंटिन्यू केला तो क्वेश्चन, की वाय द सिलेक्शन रूल डेल्टा जे इक्वल टू झिरो और प्लस ऑर मायनस टू हे कसला आला रमन स्पेक्ट्राचा. नोट दॅट द सेम मायक्रोवेव ऑफ द आय आरचं तुम्हाला डेल्टा जे इक्वल टू वन एक्सप्लेन बिलो असंही विचारलं जाऊ शकतो पुढे. ठीक आहे, तर आपण ते दोघांचं कसं आन्सर येतं ते राईट डाऊन करून घेऊया. ठीक आहे, आता बघा रमन वर्क म्हणजे रमन वर्कमध्ये काय होतं, की रोटेशनल क्वांटम वर्क जे असतं ते चेंज होतं की टू युनिट रेदर दॅन दी वन युनिट इज ड्यू टू द, म्हणजे तुम्हाला सिस्टम काय होतं चेंज, म्हणजे काय होते की ती एंड ओव्हर एंड रोटेशनने हे होते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे की तुमच्याकडे जे पण ॲक्सिस बॉन्ड रोटेशन होणार आहे ते चेंज होणार नाही मॉलिक्युलर प्रोलॉजीने, ते इथं प्रूव्ह करून देतात तुम्ही. ठीक आहे, तेवढंच राईट डाऊन केलं की तुम्ही काय सांगितलं की रोटेशनल क्वांटम वर्क चेंज इन टू युनिट रेदर वन युनिट इज ड्यू टू द सिमेट्री ऑपरेटिव्हिटीज एंड ओव्हर एंड रोटेशनने. ठीक आहे, इट इज क्लिअर दॅट रोटेशन अबाउट बॉन्ड एक्सिस डज नॉट चेंज इन द मॉलिक्युलर प्रोलॉजी. आता मी जे बोलली ते. ठीक आहे, अगेन द डेल्टा जे इक्वल टू झिरो दिस ट्रान्झिशन इज निग्लेक्टेड सीन इट इज रिफर टू द रे, म्हणजे रे लाईट स्कॅटरिंग नो चेंज एनर्जी. ठीक आहे, ती कशी होते ते बघूया तुम्ही. तर इथं थोडं स्पेलिंग मिस्टेक झाली, रे लिक असं इथे. ठीक आहे, रेली ओके नो चेंज एनर्जी. आता ते तुम्ही फक्त इक्वेशनमध्ये पुटअप करणार ती व्हॅल्यू डेल्टा जे इक्वल टू प्लस टू, तुम्ही ती व्हॅल्यू प्रूव्ह करायला सांगितली ना विथ द एनर्जी लेवल इक्वेशन. बघा डेल्टा जी तुम्ही फक्त त्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये पुटअप केले, जे ई जे प्लस टू मायनस ई जे. ठीक आहे, इक्वल टू बी जे प्लस टू जे प्लस बी जे जे प्लस वन ब्रॅकेट डेल्टा जी इक्वल टू, म्हणजे तुमचं हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे, आता फक्त हे इक्वेशन कशामध्ये, इक्वेशनमध्ये त्याच्यामध्ये टॉप करणार. ठीक आहे, पुढे आपण जे इक्वेशन राईट डाऊन करणार त्याच्यामध्ये फक्त ही व्हॅल्यू टाकणार, दुसरं काहीच नाही करणार. ठीक आहे, सिन्स द डेल्टा जे इक्वल टू प्लस वन मायनस टू इज फॉर फाय ब्रांचेस लाईन, म्हणजे ह्या एक प्रकारे तुम्ही जस्ट अशी डायग्राम राईट डाऊन करू शकता फिगरमध्ये. बघा मी तर करून दिलं आहे, आणि हे सेपरेशनसाठी तुम्ही ही डायग्राम लक्षात ठेवा. फक्त डायग्रामसाठी मी सांगते की स्ट्रॉक लाईन बघा, ह्या साईडला आहे अपोजिट साईडला, म्हणजे निगेटिव्ह याच्यामध्ये येतील त्या काय असतील तुमच्या स्ट्रॉक लाईन असतील आणि पॉझिटिव्ह येतील अँट्रोइड स्ट्रॉक लाईन, म्हणजे सेपरेशन कसे सिक्स बीन होते आणि फोर. तुम्हाला मी सांगते थेरीमध्ये राईट डाऊन केलं जाईल, आपण फक्त डायग्राम बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, पुढचा पॉईंट आहे आपल्याला
If the molecule gain rotational energy from photon during the collision, we have the series is the S branch line, which is low wave number side excited line with the stock line. ठीक है, S branch दाखवतील ज्याची gain rotational energy होणार आहे photon during the collision series the S branch line. When the molecule is less energy, आता इथे gain होत होती, आता इथे फक्त तुम्ही जसं तसं equation लिहिणार, फक्त इथे less energy लिहिणार. ठीक है, ज्याची इथे फक्त less energy, बाकी जसं जसं S branch line high wave number, इथे काय होतं less wave number होतं, इथे high wave number anti stock line. ठीक है, the wave number is line corresponding to the line is given by a common equation, सर्वांना माहिती आहे mu s bar equal to mu ex plus delta ej. ठीक आहे, आता फक्त ही इक्वेशन मध्ये तुम्ही जी मी आता मगाशी सांगितली व्हॅल्यू आलेली ती राइट डाउन करणार आहे तुम्ही, बघा ej च्या इथे. ठीक आहे, बघा ती ej ची व्हॅल्यू ना ती डेल्टा ej ची. आता बघा mu s bar equal to mu ex plus or minus b, ती व्हॅल्यू आपण पुट अप केली. वेअर द पॉझिटिव्ह साईन, मी आता मगाशीच बोलले की पॉझिटिव्ह साईन रिव्हर्स इन द अँटी स्टॉक लाईन आणि निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट टू द स्टॉक लाईन, इज दॅट द सेपरेशन बिटवीन द स्पेक्ट्रल लाईन फ्रॉम द एक्साइटेड लाईन इज 6 बी सेंटीमीटर, पर वाईल द सेपरेशन बिटवीन सक्सेसिव लाईन इज 4 बी सेंटीमीटर. समजला, बघा सेपरेशन करते आता ह्या साईडला, म्हणजे आपल्या ह्या लेफ्ट हँड साईडला, म्हणजे इथं तुम्हाला सर्वांना माहिती की ह्या सगळ्या निगेटिव्ह येतात, बरोबर ना, मग त्या तुम्हाला काय असणार स्टॉक लाईन दाखवणार आणि ज्या पॉझिटिव्ह येतात त्या अँटी स्टॉक लाईन दाखवणार, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि एस ब्रांच विचारल्यानंतर एस ब्रांचमध्ये तुम्ही असं राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, कारण की मोस्ट ऑफ सगळ्यांच्या डायग्राम जे आहेत ते सिम्बल आहेत, म्हणून मी ते कॉमन दाखवले. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, काय क्युरियस असेल तर कमेंट करा, आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.